नमस्कार मी प्रशांत सागवेकर महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करतोय सुस्वागतम दोन हजार तेवीस या विषयावरती आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत पुन्हा एकदा आहेत सुप्रसिद्ध यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार साईराम आदेश कार्यक्रमात मनापासून स्वागत चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया ॲडव्होकेट माधव गुरुजी हे दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्थोलॉजी सेंटरमार्फत ज्योतिषशास्त्रांच्या तब्बल सोळा शाखांचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली आहे एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त सात जणं आहेत आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांच्यापैकी एक आहेत ॲडव्होकेट माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत ते रायगड जिल्ह्यामधले आहेत आणि त्यांच्या घराण्याला ज्योतिषविद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांचे सातवी वंशज आहेत घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा आणि हे सगळं कार्य ते खूप छान पद्धतीनं पुढं चालवत आहेत तसंच माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत आणि त्यामुळे प्रतिभा ॲसोलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर मुंबई या ठिकाणी स्थित आहे आणि या ठिकाणी जर तुम्हाला सरांना भेटायचं असेल तर सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये तुम्ही पनवेलच्या सेंटरवरती येऊ शकता किंवा मग शनिवारी आणि रविवारी सर शिवाजी पार्क दादर मुंबई या ठिकाणी असतात त्याही ठिकी ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांची निश्चितपणानं भेट घेऊ शकता आणि जानेवारीमध्ये एकोणतीस तीस आणि एकतीस एक या तीन दिवसामध्ये पुण्यामध्ये सर कन्सल्टेन्शनसाठी येणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही पुणे आणि पुणे परिसरातली जी लोकं आहेत ज्यांना सरांना भेटायचं आहे तुम्ही निश्चितपणे पुण्याला सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि त्याकरता आता जे स्क्रीनवरती नंबर सुरू आहेत या नंबरवरती तुम्ही सरांना निश्चितपणानं भेटू शकता चला तर मग चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत दोन हजार तेवीस याबद्दल आपण आज चर्चा करतो आहे सगळ्यात पहिल्यांदा वेलकम टू दोन हजार तेवीस म्हणत असताना दोन हजार तेवीस हे जे येणारं नवीन वर्ष आहे हे नवीन वर्ष कसं असणार आहे त्याबाबत काय सांगाल सर्वप्रथम आपल्या आमच्या सर्व प्रेक्षकांना नूतन वर्षाच्या म्हणजे दोन हजार तेवीसच्या अनंत कोटी शुभेच्छा हे दोन हजार तेवीस आपल्याला पूर्णपणे यशदा जावं आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण हो आपण सगळेजण निरोगी राहो व आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त हो या माझ्याकडनं प्रतिभा एस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरतर्फे आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत दोन हजार तेवीसचं जर जी बघितलं म्हणजे आणि एंगल अँगलने आपण जर या दोन हजार विचार केला तर प्रामुख्याने ॲस्ट्रॉलॉजी व्ह्यू याच्यामध्ये हा ठेवावा लागतो की त्याच्यामध्ये कुठले ग्रह बदल होत आहेत म्हणजे कुठल्या महत्त्वाच्या ग्रहांमध्ये त्याच्यामध्ये बदल होणार आहेत कुठले ग्रह कुठल्या स्थानामध्ये असणार आहेत तर दोन हजार तेवीसच्या कुंडलीमध्ये आपण बघाल तर प्रामुख्याने संपूर्ण कुंडलीवरती मग ती म्हणजे राज ज्योतिषयांत्रिक एखाद्या राज्याची पत्रिका असो हो, एखाद्या दे देशाची पत्रिका असो हो, नाही तर सामान्य माणसाची पत्रिका असो त्याच्यामध्ये बदलाचा फार मोठा शनी महाराजांच्या बदलाचा फार मोठा इफेक्ट असतो आणि दोन हजार तेवीसमध्ये एक्झॅक्टली जानेवारी महिन्याच्या सतरा तारखेला हा शनि महाराजांचा बदल होतोय शनि महाराज मकर राशीमध्ये आहेत आपल्याला सगळ्यांना स्तूत आहे, आहे आणि आता शनि महाराज हे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये सतरा जानेवारीला आपल्या स्वतःच्या राशी राशीमध्ये म्हणजे कुंभराशीमध्ये जात आहेत आणि संपूर्ण वर्षभर म्हणजे दोन हजार तेवीसचा संपूर्ण कालावधी ते राशीमध्ये असणार आहेत त्याच्यानंतर मग दुसरा याच्यामध्ये बदल जो आहे तो त्या याच्यामध्ये असा आहे की बृहस्पती अर्थातच गुरुग्रह हा गुरुग्रहसुद्धा साधारण मार्चच्या सॉरी एप्रिलच्या बावीस तारखेला हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो आहे म्हणजे मंगळाच्या रा आधिपत्य असलेल्या मेष राशीमध्ये प्रवेश करतो आहे तोवर बृहस्पती राशीमध्ये आहे म्हणजे स्वराशीमध्ये आहे आणि हे दोन्ही ग्रह जे शनि आणि गुरुपत्रिकेमध्ये पत्रिकेमध्ये खूप म्हणजे खूप महत्त्वाचे ग्रह आहेत किंवा त्यांच्यावरती संपूर्ण कि भाकितं किंवा पुढचं भविष्य त्यांच्यावरती अवलंबून असतं ते शनि आणि गुरु दोन्हींचा हा जो बदल आहे हा दोन हजार तेवीसच्या अगदी पहिल्या चार महिन्यामध्येच होतो आहे आणि दुसरा पार्ट असा आहे की दोन्ही स्वराशीमध्ये आहेत म्हणजे की ज्यावेळेला शनी महाराज कुंभराशीमध्ये येत आहेत तर तेही स्वराशीमध्ये येत आहेत आणि बृहस्पती हा सुद्धा तोपर्यंत म्हणजे बावीस एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत बृहस्पती देखील स्वतःच्या राशीमध्ये अर्थातच मीन राशीमध्ये असणार आहे तर या दोन्ही कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर ॲस्ट्रॉलॉजीच्या हिशोबाने हे रिकव्हरी इयर आहे म्हणजे या इयरच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर रिकव्हरी इयर आहे इयर म्हणजे की जसं आपण बघितलं की आत्ता आपण दोन हजार एकवीस बावीस आपला अगदी असं ठिकठिकमध्ये चालू बंदमध्ये म्हणजे की आपण सावरतोय या ह्याच्यामध्ये असताना दोन हजार तेवीसच्या उंबरट्यावरती आपण आहोत आणि दोन हजार वीस एकवीसमध्ये तर आपण करोनासारख्या महाभयानक संकटाची म्हणजे झुंज दिलेली आहे आणि ही परिस्थिती असताना आत्ताचा जो भाग आहे की दोन हजार तेवीस कसा असेल हा खरोखर एक प्रश्नचिन्हाचा भाग आहे परंतु दोन हजार तेवीस ह्याला ॲस्ट्रॉलॉजी अँगलने आम्ही म्हणतो की रिकवरी इयर आहे म्हणजे जसं गुरुपुष्यामृत योग कि गुरु योग आपण धरतो की पुष्य हे शनी महाराजांचं नक्षत्र आहे आणि तो ज्या दिवशी गुरुवारी पडतं त्यावेळेला आपण त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतो तर दोघंही ग्रह म्हणजे शनी महाराज देखील स्वतःच्या स्वराशीमध्ये म्हणजे कुंभ राशीमध्ये आहेत तर बृहस्पती म्हणजे गुरुदेखील स्वतःच्या मीन या राशीमध्ये आहे तर गुरुपुष्यामृत योगासारखे हे सुरुवातीचे कालावधी म्हणजे साधारण बावीस एप्रिल हा दोन हजार तेवीसपर्यंतचा कालावधी धरायला हरकत नाही आणि ॲस्ट्रोलॉजी अँगलने पूर्णपणे रिकव्हरी इयर आहे नक्की सर सगळ्यात महत्त्वाचं असतं की प्रत्येक वर्षाचं एक स्वतःचं असं एक वैशिष्ट्य असतं जसं तुम्ही मागे म्हण म्हटलात की वीस एकवीसला आपण झुंज दिली कडवी झुंज दिली कोरोनाच्या विरोधामध्ये तेवीसचा जर आपण विचार केला तर तेवीसचं वैशिष्ट्य जर विचारलं तर काय सांगते प्रशांतजी दोन हजार तेवीसचं जर वैशिष्ट्य सांगितलं तर प्रत्येक म्हणजे की ज्या वर्षामध्ये आहे त्याच्यामध्ये काही ना काही काही ना काही घटनाक्रम खूप महत्त्वाचा असणार आहे जो मानवी जीवनामध्ये आमूलाग्र बदल आणणारा असतो म्हणजे आपल्याला जर विचारलं तर आपण एखाद्या वर्षी सांगू की यार बस नाईन्टीन नाईन्टी माझा अनफर्गेटेबल इयर आहे असं आपण म्हणतो का तर त्या दिवशी त्या वर्षी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळी घटना घडली किंवा लक्षात राहण्यासारखी घटना घडली तर ह्या ज्या दोन हजार तेवीसचं वैशिष्ट्य असं आहे की हे वर्ष तुम्हाला मेमोरेबल राहील म्हणजे तुमच्या कायम आठवणीमध्ये राहील असं दोन हजार तेवीसचं वर्ष असेल म्हणजे आणि याची सुरुवात जी आहे म्हणजे वेलकम जे आहे ते मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जानेवारी महिन्याच्या याच्यामध्ये शनी महाराज बदलत आहेत आणि बृहस्पती देखील पुढे स्वराशीमध्ये आहे तर हा जो योग आहे या योगाने तुम्ही बघाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते तर एम्प्लॉयमेंट म्हणजे की तुमच्याकडे मुबलक पैसे यायला पाहिजेत किंवा पैसे उपलब्ध करण्याची साधनं अर्थातच तुम्हाला कामधंदा उद्योग असायला पाहिजे तर दोन हजार तेवीस या बाबतीमध्ये पूर्णपणे लकी आहे की याची पूर्णपणे ग्रहनिर्मिती किंवा आपण जर पाठीमागचा विचार केला जाऊन की अशी ग्रहस्थिती कशी होती म्हणजे कशावरनं होईल अशी ग्रहस्थिती किंवा कशावरनं असंच होईल तर शेवटी ॲस्ट्रॉलॉजी ह्याच्यामध्ये हिस्ट्री पार्ट आहे की ह्याच्या अगोदर अशा घटना होऊन गेल्यात तुम्ही इयर नाईन्टीन सिक्स्टी फोर काढाल एकोणीसशे चौसष्ट वर्ष जर बघाल तर एकोणीसशे चौसष्ट वर्षामध्ये सेम स्थिती आलेली होती की ज्याच्यामध्ये शनी महाराज हे स्वतःच्या कुंभ राशीमध्ये होते आणि बृहस्पती स्वतःच्या मीन राशीमध्ये होते साधारण तीस वर्षानंतर शनी त्याच राशीमध्ये पुन्हा येतात म्हणजे की ह्याच्या आपण जर पाठीमागे गेलं तर नाईंटी थ्रीला सुद्धा शनी महाराज मीन राशीमध्ये आलेले होते आता नाईन्टी थ्रीमध्ये मा बारा मार्चला बॉम्बस्फोट झालेले होते अख्ख्या देशाला काही जगाला म्हणजे की हादरवणारी घटना घडली मग पुन्हा आपल्या मनामध्ये हे ऐकल्यानंतर लगेच येईल की अरे मग दोन हजार तेवीसला आपण कशाला सामोरं जायचं आहे तर असं काही होणार नाही कारण बृहस्पती स्वतःच्या मीन राशीमध्ये आहे आणि शनी महाराज स्वतःच्या कुंभ राशीमध्ये आहेत तर हे राशीमध्ये असताना नाईंटी थ्रीसारखी पोझिशन होणार नाही पण नाईंटी सिक्स फोरसारखी पोझिशन शंभर टक्के असेल तुम्ही एकोणीसशे चौसष्टचा अभ्यास केला तर त्यावेळेला भारत हा पूर्णपणे डेव्हलपिंगमध्ये येत होता अर्थात आपण त्यावेळेला ब्रिटिशांच्या याच्यामधून जस्ट सुटलेलो होतो आणि आपण आपली डेव्हलपमेंट करत होतो तर ती डेव्हलपमेंट जशी त्यावेळेला होत होती त्यावेळेला उद्योग समूहाच्या बाबतीमध्ये अनेक धोरणं घेतली गेली दोन हजार तेवीसच्या बाबतीमध्ये बाबतीमध्ये आपण ज्यावेळेला विचार करू तर सर्वात पहिले हे सांगता येईल की हा, हा वर्षामध्ये तुम्हाला औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप सारे डेव्हलपमेंट दिसेल डिजिटल मार्केटिंगमध्ये खूप सारे डेव्हलपमेंट दिसेल आणि सर्वात जास्त फायदा तुम्हाला होणार की नोकऱ्या म्हणजे की तुम्हाला एम्प्लॉयमेंट आणि नोकरी आणि व्यवसाय हे मुबलक प्रमाणामध्ये तुम्हाला अवेलेबल असेल म्हणजे की बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो दोन हजार तेवीसमध्ये सुटेल दुसरा महत्त्वाचा भाग दोन हजार तेवीसचा असा आहे की कायदा आणि सुव्यवस्थापन म्हणजे मी ॲडव्होकेट पण आहे तर ॲस्ट्रॉलॉजी रिलेटेड विचार करत असताना कायद्याचासुद्धा विचार केला जातो कारण धर्म आणि कायदा या दोन्हीवरच मानवाचं जीवन अवलंबून आहे किंवा कुठल्याही देशाचं संविधान या दोनच गोष्टीवर अवलंबून आहे की त्या देशामध्ये धर्म किती पाळला जातो आणि त्याचबरोबर त्या देशामध्ये कायदा किती पाळला जातो तर दोन हजार तेवीस हे असं इयर आहे की त्या इयरमध्ये तुम्हाला कायद्यामध्ये अमूलाग्र बदल झालेले दिसतील म्हणजे की ज्याला आपण अमिंडमेंट म्हणतो तशा स्ट्रॉंग अमिंडमेंट आता दोन हजार तेवीसमध्ये बाहेर येतील दोन हजार तेवीसमध्ये पूर्ण विश्वाला एक आपण चमत्कार म्हणणारा किंवा पूर्ण विश्वाला एक वेगळी गाईडलाईन देणारा असा कायदा पारित होण्याचे जास्तीत जास्त योग आहेत का तर त्याच्यामध्ये बृहस्पतीचं जे आहे बृहस्पती स्वराशीमध्ये आहे आणि बृहस्पती चेंज होऊन ज्यावेळेला जातो तो मंगळाच्या राशीमध्ये चाललेला आहे मेष राशीमध्ये चाललेला आहे तर कायद्यामध्ये आमूलाग्र बदल त्याच्यामध्ये अपेक्षित आहे की एखादा असा कायदा त्यावेळेला अस्तित्व येईल की त्या कायद्यामुळे संपूर्ण देश म्हणण्यापेक्षा संपूर्ण जग त्याचा आदर्श ठेवेल किंवा त्या बाबतीतला विचार केला म्हणून वाकडण्यासारखं होईल आणि दोन हजार तेवीस हे त्या कायद्यांच्या बाबतीमध्ये झालेल्या अमूलाग्र बदलामुळे किंवा पारित झालेल्या त्या कायद्यामुळे आपल्या सगळ्यांच्या म्हणजे की लक्षात राहील किंवा मेमोरेबल राहील अशा प्रकारचं दोन हजार तेवीसचं एक वैशिष्ट्य आहे आणि तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य या दोन हजार तेवीसचं असं आहे की या दोन हजार तेवीसमध्ये जशा चांगल्या घटना आहेत तशा वाईट घटना देखील घडू शकतात किंवा त्याबाबतचं देखील बाकीत आपण विचारामध्ये घेतलं पाहिजे तर आपण मी मगाशीच म्हटलं की ज्यावेळेला की आपण नाईन्टी नाईन्टीन सिक्स्टी फोरला आपण पॅरलर आहोत नाईन्टीन सिक्स्टी फोरमध्ये आपण बघितलं तर त्यावेळेला त्याच्यामध्ये पंडित नेहरू जवाहरलाल पंडित नेहरू आपले जे होते त्यांचं निधन त्यावेळेला झालेलं होतं सिक्स्टी फोरमध्ये ज्यावेळेला हे दोन्ही ग्रह स्वराशीमध्ये होते तर अशी स्थितीसुद्धा आपल्याला सामोरं जायला लागेल जसं आपण आता चांगलं आहे तर त्याप्रमाणे दोन हजार तेवीसच्या वैशिष्ट्यांमध्ये मी एवढं सांगेन तुम्हाला की ह्याच्यामध्ये तुम्हाला एम्प्लॉयमेंट तुम्हाला नोकरीला खूप संध्या आहेत व्यवसायाला खूप संध्या आहेत आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की धर्म आणि कायदा या दोन्ही गोष्टी संतुलित करणारी विधानं ही दोन हजार तेवीसच्या सुरुवातीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील सर असं म्हटलं तर की साडेसातीच्या काळामध्ये खूप मोठी काळजी घ्यावी लागते मकर कुंभ आणि मीन या तीन राशींचा जर आपण विचार केला तर त्यांना सध्या साडेसाती सुरू आहे आणि यांनी या संपूर्ण वर्षामध्ये काही विशेष काळजी घ्यावी का किंवा त्यांच्यासाठी कि हे वर्ष कसं असणार आहे याबाबतीत काय सांगा निश्चितपणे बघा साडेसाती म्हटलं की काळजी घ्यायला पाहिजे का विचार नाही काळजी घ्यायलाच पाहिजे म्हणजे परंतु शनी महाराज स्वतःच्या कुंभराशीमध्ये चालले तर हे जे अडीच काय ना हे खूप सुंदर असतं म्हणजे कुंभराशी करताही आणि बाकीच्या राशींकरताही म्हणजे जरी साडेसती असली तरी स्वराशीमध्ये म्हणजे की कुंभराशीला खूप कमीत कमी त्रास होतो का तर शनी महाराजांकडे दोन राशी आहेत प्रशांतजी त्याच्यामधली मकर राशी एक आहे जी त्यांची स्वतःची राशी म्हणजे की ते त्या राशीचे राशी स्वामी राशी आहेत आणि कुंभ या राशीसुद्धा ते राशीस्वामी आहेत परंतु शनी महाराजांची स्वतःची रास, रास ही कुंभ अभिप्रेत आहे कुंभ धरलेली आहे तर स्वराशीमध्ये म्हणजे स्वतःच्या राशीमध्ये त्यांची तीच राशी आहे त्या राशीमध्ये ते असणार आहेत म्हणजे तर शनी महाराज कुंभ राशीत असल्यामुळे बाकीच्या राशींना त्याची फलितं ही चांगल्या स्वरूपाची मिळतात म्हणजे पूर्णपणे आता स्पेसिफिक आपण तीन राशींच्या बाबतीत विचार केला तर धनुराशीची साडेसती पूर्णपणे संपून जाणार आणि मकर राशीला साडेसती जी आहे ती साडेसती मकर राशीची चालू आहे ती दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार म्हणजे की दुसऱ्या अडीचख्यामध्ये ते येणार त्याच्यानंतर कुंभ राशीवाले जे आहेत ते पण दुसऱ्या अडीचक्यामध्ये येणार आणि ह्याच्यामध्ये जे आहेत मीन राशीवाले आहेत ते मीन राशीवाले पहिल्या अडीचक्यामध्ये येणार आता मकर राशीमध्ये ज्यावेळेला दुसरा अडीचक्या त्यांचं संपून ते तिसऱ्या अडीचक्यामध्ये येत आहेत तर ह्या याच्यामध्ये मकर राशीच्या याच्यामध्ये बघाल ना तर पहिली पाच वर्षं जी आहेत ती पाच वर्षामध्ये अडीचच वर्षं खराब गेलेली आहेत परंतु या अडीच वर्षात जे पुढचा कालावधी बाकी आहे त्या कालावधीमध्ये बघाल तर मकर राशीवाल्यांकरता खूप चांगले योग आहेत आणि आपल्या भारताची राशीसुद्धा प्रशांतजी मकरच आहे म्हणजे तर मकर राशीनुसार बघितलं तर मकर राशीच्या राशी लोकांना दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने ते, प्रामु ते खूप चांगल्या लेवलवरती जाऊ शकतात म्हणजे जॉबमध्ये तुम्हाला चांगलं ॲप्रिझल मिळू शकतं तुम्हाला चांगली पोझिशन मिळू शकते किंबहुना एखादा चांगला हुद्दा तुम्हाला मिळू शकतो की ज्याच्यावरती तुम्ही पुढे जाऊन एक तुम्हाला लाईफमध्ये तुमचं स्टेटस वाढेल असं स्टेटस वाढणारं तुम्हाला प्रोफेशन तु पूर्णपणे त्याच्यामध्ये मिळू शकतं दुसरी गोष्ट अशी आहे की अनेकांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे की वास्तूच्या बाबतीमध्ये जर तुम्ही वास्तू घेण्याकरता विचार करत असाल किंवा वास्तूकरता काही प्रयत्न करत असाल तर अतिशय सुंदर वास्तू म्हणजे तुम्ही फ्लॅट घेणार असाल तर बंगलो मिळेल किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये डुप्लेक्स मिळेल किंवा एखादा चांगलं रॉ हाऊस तुम्हाला मिळेल आणि तेही तुमच्या बजेटमध्ये मिळेल तर अशा प्रकारची घटना मकर राशींवाल्यांच्या बाबतीमध्ये हंड्रेड पर्सेंट घडेल त्याचबरोबर तिसरा योग म्हणजे की परदेश गमनाकरता ही पोझिशन खूप चांगली आहे म्हणजे की आत्ताच्या ह्याच्यामध्ये शनी महाराज ज्यावेळेला राशीमध्ये चाललेत तर रविचंद्राच्या मॅक्झिमम युतींचा जर आपण विचार केला तर ते युती मकर राशीच्या बाबतीमध्ये मॅक्झिमम प्रमाणामध्ये आहेत तर त्यामुळे परदेश गमनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला पूर्णपणे गोल्डन चान्स आहे की आता तुम्ही जर म्हणजे ज्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे असं असतं की रविचंद्राच्या सातत्याने युती अनुभवायला मिळतात त्यावेळेला तुम्ही आउट ऑफ स्टेट आउट ऑफ इंडिया जाऊ शकता तर त्याप्रमाणे आउट ऑफ स्टेटमध्ये जसं महाराष्ट्रामधनं तुम्ही साऊथमध्ये बँगलोर उटी मैसूर हैदराबाद चेन्नई या साईडला जाऊ शकता किंवा याच्या व्यतिरिक्त परदेशामध्ये पण तुम्ही जाऊ शकता आणि एक्झॅक्टली आपण जर भारताची कुंडली बघितली तर भारताच्या कुंडलीमध्ये सुद्धा हा योग येतो आहे की आत्ताचे जे आहे म्हणजे की इंटरनॅशनल पॉलिसीमध्ये भारत हा खूप मोठ्या प्रमाणावरती पुढे जाऊ शकतो त्याच्यामध्ये खूप मोठं नामांकन मिळवू शकतो इवन दो डिजिटल मार्केटिंगच्या संदर्भामध्ये किंवा मार्केटिंगमध्ये किंवा उद्योग समूहामध्ये भारताकडे विशेष एखादा अधिकारपद संपूर्ण राज याच्या वतीनं म्हणजे जगाच्या वतीनं किंवा जगामध्ये जेवढे देश आहेत त्याच्यामध्ये एखादं चांगलं पोस्टिंग भारताकडे येऊ शकतं जे पूर्णपणे कमर्शियल म्हणजे की कॉमर्सची जी धोरणं आहेत वाणिज्य धोरणं आपण ज्याला म्हणतो ती भारत याच्यापुढे करू शकेल इतकी महान घटना या याच्यामध्ये घडू शकते मकर राशीच्या बाबतीमध्ये मग कुंभ राशीच्या बाबतीमध्ये बघितलं ना तर कुंभ राशीची माणसं नाही अल्पसंतुष्टी असतात मग प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना जे मिळेल ना त्याच्यामध्ये ते आनंदी असतात त्याच्यामुळे दोन हजार तेवीसमध्ये शनी महाराज त्यांच्या राशीमध्ये आहेत तर त्यांच्या राशीमध्ये असल्यामुळे नात्यांमध्ये जास्तीत जास्त डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये होईल म्हणजे की जे संतती करतात तुम्ही काही प्रयत्न करत असाल किंवा विवाह करता काही प्रयत्न करत असाल तर नव्याने नाते निर्माण होतील म्हणजे की तुम्ही वैवाहिक दाम्पत्य जीवनामध्ये आहात तर तुम्हाला निश्चित संततीकरता गुड न्यूज तुम्हाला हंड्रेड पर्सेंट असेल तुम्ही जर करता इच्छुक असाल आणि लग्नाकरता प्रयत्न करत असाल तर त्याच्यामध्ये लग्न घटिकेमध्ये तुम्हाला शंभर टक्के सक्सेस मिळेल तुमचे लग्न जमतील आणि खूप लवकर लग्न होतीलही आणि तिसरं पार्ट म्हणजे त्याच्यामध्ये की जर प्रदीर्घ आजार पण कुठलं तुमचं चालू असेल कुंभ राशीच्या लोकांचं मग तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष असा हे सेम उदाहरण त्याच्यामध्ये किंवा दोघांनाही सेम फलित राहील तर त्याच्यामध्ये शनी महाराज तुम्हाला खूप लवकर बरं करतील म्हणजे की जे औषध तुम्ही घेत आहे औषध तुम्हाला इतकं चांगलं लागू पडेल की त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्ही सेफ राहाल आणि क्लिअर राहाल तर हाप्रमाणे कुंभराशीच्या लोकांना त्याचा अनुभव घेता येईल मीन राशीमध्ये आपण ज्यावेळेला जातो आहे त्यावेळेला मीन राशीची जर पोझिशन तुम्ही बघितली तर मीन राशीमध्ये प्रामुख्याने बृहस्पती राशी आहे आणि मीन राशीच्या लोकांना साडेसातीचं पहिलं अडीचकं चालू होतं आहे ह्या लोकांना थोडासा त्रास आहे म्हणजे की त्रासाच्या बाबतीत विचार करायला पाहिजे एकमध्ये म्हणजे की तुमचं जुनं पण जर कुठलं असेल तर ते वरती डोकं काढेल जुन्या आजारपणाच्या बाबतीमध्ये जे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे पुन्हा ट्रीटमेंट चालू करायला लागणं किंवा ट्रीटमेंटमध्ये काही बदल करावं लागणं हे अपेक्षित आहे दुसरं म्हणजे की पायाला इजा होणं पडणं पायाला लागणं मीन राशीच्या बाबतीमध्ये लोकांनी जास्तीत जास्त पायाची काळजी घ्यायला पाहिजे ह्या पहिल्या अडीचक्यामध्ये तुमचा एखादा छोटा मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो तुम्ही पाय घसरून पडू शकता चालता चालता तुमचा पाय मुरगळू शकतो आणि त्याच्यामध्ये पाय फ्रॅक्चर होऊ शकतो इथपर्यंत पोझिशन त्याच्यामध्ये येऊ शकते तर पायाच्या बाबतीत तुम्हाला पूर्णपणे काळजी घ्यायला पाहिजे दुसरं महत्त्वाचं म्हणजे की तोंडावरती म्हणजे बोलण्यावरती तुम्हाला कंट्रोल ठेवायला पाहिजे मीन राशीच्या लोकांना की तुम्ही बोलताना काळजी घ्या तुमच्या बोलण्यामुळे मॅक्झिमम ठिकाणी तुमचे रिलेशन्स पॉईल होऊ शकतात किंवा तुमच्या बोलण्यामुळे एखाद्या ठिकाणी तुमच्या हातामध्ये म्हणजे की जिथे आपण म्हणतो की जिंकणारी बाजी आहे ती तुमच्यावरती हरायची वेळ येऊ शकते आणि तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला साडेसाती चालू आहे तुमचा स्वभाव प्रत्येकाला हेल्पफुल जरी असला तरी चुकूनही कुणाला जामीन राहू नका जामिनकीमध्ये तुम्ही फसू शकता ह्याच्या व्यतिरिक्त साक्षीदार म्हणून कुठे साक्षी देत असताना तुमच्यावरही एखादं दा आरोपपत्र दाखल होऊ शकतं तर त्या बाबतीत देखील तुम्ही प्रिकॉशन घ्या म्हणजे मीन राशीच्या लोकांनी अपघातापासून आणि आरोपापासून प्रत्यारोपापासून पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन आपल्याला सरांनी केलेलं आहे नेहमीप्रमाणे आणि दोन हजार तेवीसचं स्वागत करत असताना आपल्याला काय दक्षता घ्यायला पाहिजे हे सुद्धा सरांच्या बोलण्यातून आपल्याला क्लिअर कट दिसतं आहे त्यामुळे येणाऱ्या या वर्षाचं आपण भरभरून स्वागत करायला पाहिजे आणि खरं तर खूप छोट्या छोट्या गोष्टी सरांनी सांगितल्या आहेत पण तरीसुद्धा मला माहिती आहे की छोट्याशा वेळामध्ये सगळं सांगणं शक्य नसतं त्यामुळे प्रत्यक्षात तुम्हाला खूप प्रश्न असतील समस्या असतील अडचणी असतील तुम्ही थेट सरांना संपर्क करू शकता स्क्रीनवरती आत्ता सरांचे नंबर आहेत वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची कुठे जाऊ नका महाराष्ट्र कॉलिंग महाराष्ट्र कॉलिंगमध्ये विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत सुस्वागतम दोन हजार तेवीस या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सर आता आपण बाकीच्या गोष्टींबद्दल बोललो आता मला विचारायचं आहे बृहस्पतीबद्दल कारण अनेक वेळा असं होतं की गुरु बदलाचा जो फायदा आहे तो अनेक वेळेला सांगितलं जातं की तो खूप छान पद्धतीनं घेता येतो किंवा तो मिळतोसुद्धा कि अर्थात तर या वर्षीचा जो म्हणजे दोन हजार तेवीसमधला जो बदल आहे हा बदल कशा पद्धतीनं फायदा देऊन जाणार आहे प्रशांत मी सांगितलं की ह्या याच्यामध्ये म्हणजे की दोन हजार तेवीसचा सुरुवातच गुरुपुषामृत योगासारखी आहे की बृहस्पती स्वतःच्या मीन राशीमध्ये आहे आणि मीन राशीवरनं तो चाललेला आहे तो मंगळाच्या मेष राशीमध्ये म्हणजे की मेष राशीवरती पूर्णपणे मंगळाचा अधिपत्य आहे आणि बावीस एप्रिलला बावीस एप्रिलला बृहस्पती म्हणजे गुरु हा गुरु महाराज हे पूर्णपणे मेष राशीमध्ये पदार्पण आहेत याचा आपण बारा राशींवर इफेक्ट बघितला ना तर ज्यावेळेला मंगळाकडे चाललेले असतात त्यावेळेला गुरुला एक वेगळ्या प्रकारचं बळ प्राप्त होतं बृहस्पतीला एक वेगळ्या प्रकारचं बळ प्राप्त होतं आणि एक तारुण्यामधले जे आपण म्हणतो की तरुण अवस्था म्हणजे एखाद्या ग्रहाची अवस्था जर म्हणली की तो प्रत्येक गोष्टीवरती अग्रेसिव्ह राहील प्रत्येक गोष्टीमध्ये मॅक्झिमम पॉझिटिव्ह राहील प्रत्येक गोष्टीमध्ये मॅक्झिमम अशा घटना घडतील की त्याच्याने काही ना काही उन्नती किंवा काही ना काही क्रांती होईल तर तसं क्रांती घडवणारा हा बदल संपूर्ण राशींना बघायला मिळेल प्रामुख्याने भारताच्या बाबतीमध्ये विचार केला तर मी तुम्हाला मगाशीच म्हटलं प्रशांत की नाईन्टीन सिक्स्टी फोरच्या पोझिशनला जर आपण पॅरलर झालो तर त्या पॅरलर सिच्युएशनमध्ये त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंचं डेथ झालेलं होतं म्हणजे तर सुद्धा पाहिजे की ज्यावेळेला हा बदल होईल त्यावेळेला बदल होत असताना हा मार्च महिन्यामध्ये होत आहे तर एप्रिल मे महिन्यामध्ये ही पोझिशन शंभर टक्के अशी आहे की त्यावेळेला त्याचं सेटअप पोझिशनमध्ये तुम्हाला या सगळ्या परिस्थिती अनुभवायला मिळतील की ज्याच्यामध्ये हरितक्रांती जसं आपण म्हणतो तशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या क्रांती चालू होतील म्हणजे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग भारताचं संपूर्ण देशांमध्ये म्हणजे की बाकीच्या सर्व कंट्रीजमध्ये किंवा जगभरामध्ये विश्वविख्यात भारत आपल्याला बघायला मिळेल किंवा अनेक निर्णयांमुळे त्याचं स्वागत होत असेल या पार्श्वभूमीवर चालू असताना जून जुलै ऑगस्टमध्ये या तीन महिन्यांमध्ये प्रामुख्याने आपल्याला बृहस्पतीच्या बाबतीमधले हे रिझल्ट अनुभवायला मिळतील की त्याच्यामध्ये एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचं म्हणजे की ज्याला राष्ट्रीय पार्श्वभूमी पार्श्वभूमी आहे किंवा राज्याचा कारभार म्हणण्यापेक्षा देशाचा कारभार देशाचं कार रा, राजकारण हे राजकारणामध्ये अतिशय महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तीचं निधन त्याच्यामध्ये होऊ शकतं मोठ्या एखाद्या व्यक्तीचं निधन त्याच्यामध्ये अपेक्षित असतं ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे म्हणजे जे फलित आहे त्या फलितामध्ये तशा प्रकारचं असतं अपेक्षित असतं असं आपण म्हणू शकत नाही पण फलित तशा प्रकारचा असतं दुसरं महत्त्वाचं पार्ट अशामध्ये होतो की ह्याच्यामध्ये एखादा राजकीय पक्ष प्रशांत जी नीट ऐका तुम्ही का तर क्रांतिकारक योग ज्या वेळेला येतात ना त्यावेळेला क्रांती होतेच म्हणजे तर त्या क्रांतीमध्ये असं आहे की एखाद्या याचं निधन होऊ शकतं लिडरचं निधन होऊ शकतं दुसरा एक त्याचा इफेक्ट असा येऊ शकतो भारताच्या कुंडलीनुसार की त्याच्यामध्ये एखादे म्हणजे की कि गव्हर्मेंट किंवा एखाद्या पॉलिसीमधला महत्त्वाचा पर्सन असा जर गेला असेल तर त्याचा पक्षसुद्धा विलिनीकरणामध्ये जाऊ शकतो म्हणजे पक्षाचं विलिनीकरण होऊ शकतं पक्ष दुसऱ्या मोठ्या पक्षांमध्ये समावेश होऊ शकतो किंवा या दोन्ही वेगवेगळ्या घटना असू शकतात म्हणजे वेगळ्या वेगळ्या पक्षाचा नेता गेलेला असू शकतो आणि वेगळ्या पक्ष हा दुसऱ्या पक्षामध्ये विलीन झालेला असू शकतो पण अशा प्रकारचे काहीतरी राजकीय एखादा पक्ष संपण्याची एखादा पक्ष संपुष्टात येण्याची सुद्धा या ह्याच्यामध्ये दाट शक्यता असते किंबहुना एखादी मोठी चालत असलेली संघटना विघटित होणं म्हणजे की त्यामध्ये दोन पार्टमध्ये डिवाईड होणं सुद्धा आपण त्याचा अर्थ पूर्णपणे घेऊ शकतो तर अशा प्रकारची घटनासुद्धा या बृहस्पतीच्या बदलानंतर शंभर टक्के अपेक्षित आहे आणि ह्या कालावधीमध्ये एखादं बाहेरच्या ह्याच्याबद्दल म्हणजे जसं आपण बघतोय की भारताच्या परिस्थितीमध्ये बघाल तर चीनबरोबर आपली भरपूर आगळीक चालू असते म्हणजे ज्यावेळेला आपण न्यूजमध्ये बघतो तर चीनबरोबर आपले काही ना काही काही ना काही वाद म्हणू शकत नाही त्याला परंतु युद्धाच्या मार्गामधून काही ना काही एकमेकाची कुरगुडी चाललेली असते जी चीन आपल्या बाबतीमध्ये करतोय तर चीनच्या बाबतीत एकतर धोरणात्मक पाऊल या ह्याच्यामध्ये शंभर टक्के उचललं जाऊ शकतं म्हणजे आपण चीनला काहीतरी चॅलेंज करू शकतो किंवा वेळ आली तर आपण चीनवर अटॅक करू शकतो किंवा अटॅकला सामोरं जाऊ शकतो अशा प्रकारची एखादी घटना देखील त्या पिरियडमध्ये म्हणजे जून जुलै ऑगस्ट ह्याच्यामध्ये होऊ शकते आणि जसं बघितलंच मी तुम्हाला सांगितलं की ह्याचा बदल हा कायद्यावरती जास्त प्रमाणामध्ये अवलंबून होतो ज्यावेळेला बृहस्पती मंगळामध्ये जातो हो तर त्यावेळेला पूर्णपणे एखादा धर्म जागृत राहण्याकरता किंवा धर्म आणि कायदा या दोन्ही गोष्टी संतुलित पद्धतीने चालण्याकरता अतिशय महत्त्वाचा एखादा लॉ अतिशय महत्त्वाचा एखादा कायदा हा पारित होऊ शकतो आणि विशेषतः करून विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये किंवा एम्प्लॉयमेंटच्या बाबतीमध्ये बरेचसे कायदे बदलू शकतात बरेचशा कायद्यामध्ये चेंज येऊ शकतो म्हणजे जसं आपण यू पी एस सीचं बघितलं की यू पी एस सीला पहिली एक वयोमर्यादा होती आता असं आहे की नाही ती वयोमर्यादा वाढवली की साठ वर्षापर्यंत किंवा पन्नास वर्षापर्यंत पण तुम्ही यू पी एस सी देऊ शकता तर त्याच्यामुळे चिकारजणांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला तशा प्रकारचं एखादा मोठं धोरण की शिक्षणाच्या बाबतीमध्ये जसं आता आहे की वयाची मर्यादा नाही तुम्ही केव्हाही शिक्षण घेऊ शकता तसंच तुम्हाला गव्हर्मेंट एम्प्लॉयमेंटच्या बाबतीमध्ये असेल किंवा रिटायरमेंटच्या बाबतीमध्ये असेल याच्यामध्ये सुद्धा कायदा पारित होऊ शकतो जी आत्ता अठ्ठावन्न आणि साठची जी मर्यादा चीज आहे ती कदाचित चार पाच वर्षांनी वाढूही शकते किंवा चार पाच वर्षांनी कमीही होऊ शकते अशा प्रकारचा निर्णयसुद्धा यामध्ये सरकार घेऊ शकतं किंवा त्या बाबतीतला हस्तक्षेप करू शकतो किंबहुना परमनंट जॉब आपण ज्या भूमिकेमध्ये धरतो तसा परमनंट जॉब आणि टेम्परवरी जॉब सुद्धा एखादी सिच्युएशन अशा प्रकारच्या जॉबच्या सुद्धा काही वेगळी पत्रकं किंवा वेगळ्या प्रकारचे काही कायदे किंवा वेगळ्या प्रकारची काही नियमावली ही याच्यामध्ये शंभर टक्के निर्माण होऊ शकते नक्कीच खूप छान अशी माहिती सरांनी आज आपल्याला दिलेली आहेच येणाऱ्या या नवीन वर्षाकरता आपण सगळेजण सज्ज झालेलो आहोतच पुढच्याच काही तासांमध्ये आपण नवीन वर्षामध्ये असू आणि मला असं वाटतं की नवीन वर्षाचं स्वागत करताना तो जो उत्साह असतो तो जो एक जल्लोषाचं वातावरण असतं ते सगळ्यांच्या मनामध्ये असायला पाहिजे मात्र एक क्युरिओसिटी असते की बाबा पुढचं वर्ष कसं जाणार आहे आपल्या सगळ्यांना तर त्याकरता ही एक आधारभूत माहिती आहे पण व्यक्तिपरत्वे ही बदलू शकते घटनांच्या माध्यमातून ती बदलू शकते त्यामुळे तुम्हाला वैयक्तिकरित्या जर आपल्या स्वतःबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर तो तुम्ही निश्चितपणानं सरांना भेटू शकता सर पनवेलमध्ये असतात सर दादर मुंबईमध्ये असतात आणि तसंच सर पुण्यामध्ये देखील असतात त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन आत्ता स्क्रीनवरती जे नंबर सुरू आहेत त्या नंबरवरती उपलब्ध आहे नंबर तुम्ही कधीही सरांना संपर्क करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि सरांना प्रत्यक्षात जाऊन भेटू शकता सर तुम्ही याच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढी छान माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार साईराब आपसब की भलीकरे गुरु गोरक्षर आद आपलीकरे श्री गुरु निरंजननाथ विजय ते आदेश आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची कुठे जाऊ नका पाहत रहा साम टीव्ही